नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राच्या मूलभूत तत्वांमध्ये राज्यशास्त्राचं जे स्वरूप आहे त्याचा विचार करणार. कारण मागच्या दोन भागामध्ये आपण राज्यशास्त्राच्या संदर्भात केलेल्या व्याख्यांचा विचार केला आणि त्यावरून राज्यशास्त्र कशाला म्हणायचं याचा अर्थ जाणून घेतलाय. मग यामध्ये दोन भाग असे केले होते की एक परंपरागत पद्धतीने राज्यशास्त्राचा जो मर्यादित अभ्यास विषय आहे त्याचा विचार केला आणि 1950 नंतर राज्यशास्त्राच्या बदलत्या स्वरूपाचाही विचार केला. तर या राज्यशास्त्राच्या संदर्भात काही ठिकाणी आपण राज्यशास्त्र हा शब्द म्हणजे पॉलिटिकल सायन्स हा शब्द बघतोय. काही ठिकाणी बोलीभाषेमध्ये किंवा पारंपरिक राज्यशास्त्राचा जर विचार केला तर राज्यशास्त्रालाच राजकारण म्हणजे पॉलिटिक्स असं म्हटलं जायचं. एवढंच नाही तर राजकीय तत्वज्ञानाचाही विचार काही ठिकाणी केला जातो. मग ह्या तिन्ही ज्या संकल्पना आहेत म्हणजे राज्यशास्त्र आहे किंवा राजकीय तत्वज्ञान आहे किंवा राजकारण आहे हे एकच शब्द आहेत की वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये फरक आहे. मग यावरनं आपण राज्यशास्त्राचं जे स्वरूप आहे ते जाणून घेऊ शकतो. त्यामध्ये आपण बघितलं की राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. जर आपण थोडासा बारकाईने विचार केला ना तर आपण राज्यशास्त्राच्या स्वरूपाचे तीन भागात विभाजन करू शकतो आणि या तीन भागाचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण पहिला जो भाग आहे तो पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप म्हणून विचारात घेऊ शकतो. आता पारंपरिक राज्यशास्त्राच्या स्वरूपाचा जर विचार केला तर कार्ल मार्क्स पर्यंत जो विचार आहे, कारण कार्ल मार्क्स पासून शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झालेली होती म्हणून कार्ल मार्क्स पर्यंतचा जो विचार आहे म्हणून इसवी सन पूर्व 4th शतकापासून ते 1850 पर्यंतचा हा जो कालखंड आहे हा पारंपरिक राज्यशास्त्राच्या दृष्टीने आपण विचारात घेऊ. दुसरा जो कालखंड आहे तो संक्रमण काळ आहे, कारण जुन्या आणि नव्यान विचाराच्या दृष्टिकोनातून या मधल्या 100 वर्षामध्ये आपण पाहतो की हा ब्रिज काळ आहे, जोडणार आहे जुन्या आणि नव्याला. म्हणून हे 1850 पासून ते 1950 पर्यंतचा हा संक्रमण काळ याचाही विचार आपण त्या ठिकाणी स्वतंत्र पद्धतीने विचारात घेऊ शकतो. त्यावरनं राज्यशास्त्राच्या स्वरूपात कसा बदल होत गेला त्याचाही विचार करू शकतो. आणि 1850 नंतर जे आपण मागच्या भागात बघितलं की दुसरं महायुद्ध संपलं आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासाला नव्याने सुरुवात झाली, सत्तेचा विचार आहे, नंतर संघर्षावरच्या उपायाचा विचार आहे, वर्तणुकीचा विचार आहे, अनौपचारिक पद्धतीने राज्यशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली म्हणून आधुनिक राजकीय विचारसरणीचा या ठिकाणी आपण विचार करू शकतो. पारंपरिक राज्यशास्त्राच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर राज्यशास्त्र हे प्राचीन काळापासून आपल्याला माहिती आहे की अभ्यासलं जाणारं एक शास्त्र आहे. आता इसवी सनापूर्वी 4th शतकापासून राज्यशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाल्याचं आपण पाहतो. मग ग्रीक नगर राज्य यामध्ये प्लेटो आहे, अरिस्टॉटल आहे, यासारखे जे विचारवंत आहेत यांनी राज्यशास्त्राला एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आता एकदम सुरुवातीचा जर विचार केला तर प्लेटो, मग प्लेटोने लिहिलेला ग्रंथ दि रिपब्लिक, या रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेले आदर्श राज्य किंवा तत्वज्ञ राजासंबंधीचे विचार, न्यायासंबंधीचे विचार याचा विचार जर आपण केला तर तो एक आदर्शवादी विचार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अरिस्टॉटलचा विचार केला तर दी पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथामध्ये राजकीय घडामोडी किंवा राज्याचा अभ्यास, शासन संस्थेचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. पण मित्रांनो, प्राचीन नगर राज्याचा जर विचार केला ना, अतिशय मर्यादित स्वरूप, छोटंसं गाव आणि त्या छोट्याशा गावाची लोकसंख्या अतिशय मर्यादित म्हणून छोट्याशा नगरापुरतंच हे सीमित असलेलं राज्य कारभार होतं. मग याचा भौगोलिक आकार कसा आहे, मर्यादित आहे, लोकसंख्या अतिशय मर्यादित आहे, त्यामुळे साहजिकच त्यांचे प्रश्न किंवा गरजा सुद्धा लिमिटेड होत्या. आणि मग त्यामुळे विज्ञान आहे, तंत्रज्ञानाचा अभाव तर तिथे होता, कारण दळणवळणाची साधनं नाही, विज्ञान तंत्रज्ञानाचा अभाव होता आणि त्यामुळे त्यांच्याकडे फारसे प्रश्न होते का, अजिबात नाही. मग प्रश्न कमी असल्यामुळे राज्याचं काम फक्त काय होतं, पॉलिसी स्वरूपच, संरक्षण करणं एवढंच राज्याचं काम होतं. आता त्यानंतर आपण पाहतो की राज्यशास्त्रामध्ये राज्य आहे, राजा आहे आणि मग त्या राजाने देशाचं करावायचं संरक्षण आहे, या तीन गोष्टींना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आता प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथामध्ये राजा आणि आदर्श राज्याची तत्व आपण बघितली. त्यानंतर अरिस्टॉटलच्या थोडंसं पुढे जाऊन अगदी आपण विचार केला तर मित्रांनो तुलनात्मक अभ्यासाला सुरुवात झालेली पाहतो. त्यामध्ये संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती याची तुलना असेल, किंवा मग त्या ठिकाणी आपण पाहतो संघराज्य आहे आणि एकात्म शासन यांचा अभ्यास आहे, यांची तुलना आहे, किंवा एखाद्या देशाचा राजा आणि राजाची कर्तव्य आणि दुसऱ्या देशातला राजा आणि त्याचं कर्तव्य कशा स्वरूपाचं आहे, आदर्श राजा कसा असेल, या संदर्भाचा विचार त्या ठिकाणी पारंपरिक राज्यशास्त्रात केला गेला. म्हणून राज्य आहे, शासन आहे
आणि त्यानंतर आपण राष्ट्रीय संस्था एवढंच मर्यादित स्वरूप पारंपरिक राज्यशास्त्राचं असलेलं आपण राज्यशास्त्राच्या ज्या व्याख्या बघितल्यात त्यावरून आपल्या लक्षात आलं. मित्रांनो, ह्या सगळ्या विचारांचा जर आपण अभ्यास केला तर हे सगळं वर्णन स्वरूपाचं आहे. म्हणजे त्यातली वास्तवता, त्यामागे काय कारण आहे, त्याचं अनालिसिस विश्लेषण करणं या गोष्टींचा विचार केला जात नव्हता. केवळ ती घटना कशी घडली त्याचं वर्णन पारंपरिक राज्यशास्त्रात केलं जाईल. यानंतर आपण दुसरी जर गोष्ट विचारात घेतली तर प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये राजा कसा असला पाहिजे म्हणजे नैतिकतेचा विचार आहे. मॅकेवेलीने राजाला केलेला उपदेश जरी आपण बघितला तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला नैतिकता पाहायला मिळते. काय योग्य काय अयोग्य, त्याचप्रमाणे काय न्याय आहे काय अन्याय आहे, काय नैतिक आहे काय अनैतिक आहे, या गोष्टींचा विचार, म्हणजे कसं असलं पाहिजे काय केलं पाहिजे, या मॉरॅलिटीच्या ज्या गोष्टी आहेत ना नैतिकतेच्या, त्याचा विचार, चांगल्या वाईटचा विचार पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये केला जात होता. पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये आदर्शवादाला महत्व होतं. आता वस्तुस्थिती काय आहे त्याच्यापेक्षा काय असलं पाहिजे, आदर्श काय असला पाहिजे याला महत्व दिलं गेलं. त्यामुळे योग्य अयोग्यतेचा विचार केलेला आहे. जे आहे वास्तवता ती मांडण्याच्या ऐवजी काय असलं पाहिजे अशा प्रकारे आदर्शात्मकतेचा विचार आहे. प्रत्येक गोष्ट तर्काच्या आधारावर तपासली जात होती, म्हणून वास्तवता काय आहे, जी वस्तुनिष्ठता आहे तिची प्रत्यक्ष अनुभूती किंवा निरीक्षण त्या ठिकाणी फारसं नव्हतं. व्यक्ती विचार करायचा, तर्क करायचा, जसं प्लेटोने तर्क केला होता की असा राजा असेल तर आदर्श राज्य निर्माण होऊ शकेल, म्हणून तार्किकतेला त्या ठिकाणी महत्व दिलेलं होतं. त्यानंतर आपण पाहतो संकुचित आणि मर्यादित असं स्वरूप आहे, कारण राज्य शासन राजकीय संस्था एवढ्यापुरताच एक मर्यादित, म्हणजे राज्यशास्त्र म्हणजे राजकीय घडामोडींचाच अभ्यास करणारं शास्त्र, त्यामुळे इतर घटकांचा विचार राज्यशास्त्रात पूर्वी केला जात नव्हता. म्हणजे त्यामुळे काय झालं, त्याचं स्वरूप जे आहे ना ते संकुचित आणि मर्यादित बनलेलं आहे. एवढंच नाही तर मित्रांनो तिथे आपल्याला शास्त्रीयता जाणवते का, तर त्याचाही विचार त्या ठिकाणी आपण जर केला तर शास्त्रीयतेचा अभाव आहे. प्रश्न आपल्या समोर निर्माण झाला असेल की राज्यशास्त्र हे शास्त्र आहे की कला आहे, कारण अनेक विचारवंतांच्या मते राज्यशास्त्र हे शास्त्र नाही तर ती कला आहे. तर मित्रांनो राज्यशास्त्र एक सामाजिक शास्त्र म्हणून जेव्हा आपण उल्लेख करतो तर त्यामध्ये आपण नैसर्गिक शास्त्राप्रमाणे त्याला शास्त्र मानू शकू का, अजिबात नाही. कारण आपण पाहिलं की नैसर्गिक शास्त्र जसं रसायनशास्त्र असेल, पदार्थ विज्ञान आहे म्हणजे फिजिक्स आहे, बायोलॉजी आहे, झूलॉजी आहे, यांच्यामध्ये जे निष्कर्ष येतात ना तसे त्रिकालावधीत निष्कर्ष आपण सामाजिक शास्त्राचे म्हणजे राज्यशास्त्राचे काढू शकू का, अजिबात नाही. आणि म्हणून राज्यशास्त्राला राज्यशास्त्र शास्त्र हा म्हणायचा की कला म्हणायची, कारण सत्तेवर आलेल्या व्यक्तीला राज्य चालवताना आपण पाहतो वेगवेगळ्या पद्धतीने खेळी करावे लागतात, डावपेच आखावे लागतात, कायदे आणि नियमांच्या चौकटीत जरी वागून चालायचं असेल तरी वेगवेगळ्या युक्त्या योजाव्या लागतात. आणि म्हणून काही लोकांचं म्हणणं आहे की राज्यशास्त्राचा ज्याने अभ्यास केला तो राज्यशास्त्रज्ञ जरी असला तरी तो चांगल्या पद्धतीने राज्य करू शकेलच असं आपण सांगू शकत नाही. सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय कोण आहे, मनुष्य. नैसर्गिक शास्त्राचा अभ्यास विषय वस्तू असते, म्हणून तिथे वस्तुनिष्ठता आहे. तिथे आपण एखाद्या प्रयोगशाळेत बसून त्याच्यावर त्या ठिकाणी प्रयोग करू शकतो. उदाहरणार्थ हायड्रोजनचे दोन अणू ऑक्सिजनचा एक अणू घेतला तर काय बनतंय, पाणी बनतंय ना. मग तो प्रयोग मी जर माझ्या भुसावळ शहरामध्ये केला तरी पाणीच बनणार, तो तुमच्या एखाद्या गावात येऊन केला तरी तिथे पाणीच बनणार आहे. एवढंच नाही तर मी दुसऱ्या देशात जाऊन प्रयोग केला तरी पाणी बनेल, आजही केला तरी बनेल, उद्याही केला तरी बनणार आहे. म्हणजे कालांतराने पण तो प्रयोग केला तर त्याचं उत्तर तेच येणार आहे. तसे काही निष्कर्ष आपण सामाजिक शास्त्राच्या बाबतीत काढू शकतो का, म्हणून काहींच्या मते राज्यशास्त्राला शास्त्र म्हणायचं की नाही असं सुद्धा त्याच्या स्वरूपाविषयी प्रश्नचिन्ह उत्पन्न केलेले, कारण तिथे वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे. किंवा पहिलं महायुद्ध जे झालं त्याचे परिणाम आपण बघितले, दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास केला आणि त्यावरून जर जगात तिसरं महायुद्ध झालं तर अशाच पद्धतीचे परिणाम होतील हे आज आपण सांगू शकत नाही. काल माझा असलेला मित्र माझा उद्या मित्र राहील हेही आपण सांगू शकत नाही. म्हणून इथे निष्कर्ष जे आहेत ना ते त्रिकालाबाधित असू शकत नाही. आणि म्हणून राज्यशास्त्राचं स्वरूपाविषयी राज्यशास्त्राला शास्त्र म्हणायचं की कला म्हणायचं हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणून राज्यशास्त्राची व्याख्या असेल, त्याचं स्वरूप असेल, त्याच्या अभ्यास पद्धती असतील किंवा त्याचे वेगवेगळे सिद्धांत आहे या बाबतीत सुद्धा आपल्याला एक वाक्यता जाणवत नाही. आणि म्हणून त्याला शास्त्र म्हणायचं की नाही याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. राज्यशास्त्रातील नियम असतील किंवा तत्वे आहेत ही सुद्धा शाश्वत आहेत का,
कारण ती चिरंतन चालणारी आहे असं नाहीये. ती आज जशी आहे तशीच उद्या राहतील भरोसा नाही, कारण याच्यामध्ये मानवाचा अभ्यास आहे. मानवाचा स्वभाव केव्हा बदलेल के कसा बदलेल हे आपण सांगू शकत नाही, आणि म्हणून याच्यामध्ये त्रिकालाबाधित निर्णय घेता येत नाही. आता नॅचरल सायन्सला जसं एखाद्या प्रयोगशाळेत जाऊन आपण प्रयोग करू शकतो आणि पुन्हा पुन्हा तीच प्रक्रिया करून तेच उत्तर आपल्याला मिळतं, तसं आपल्या राज्यशास्त्राच्या संदर्भात आपण प्रयोग करू शकू का? कारण इथे प्रयोगाचा अभाव आहे. इथे आपण समाजामध्ये अभ्यास करतोय. समाजामध्ये अभ्यास करत असताना माझ्या गावाची कालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती सारखी असेल हे आपण सांगू शकत नाही. किंवा एखाद्या कुटुंबाचाही विचार करत असताना त्या कुटुंबातलं पूर्वीचं वातावरण जसं होतं तसंच कायमस्वरूपी असेल हेही सांगू शकत नाही. म्हणून प्रयोगाचा अभाव आहे. इथे आपण प्रयोगशाळेमध्ये कुठेही निर्णय घेऊ शकत नाही. नंतर राज्यशास्त्रामध्ये सब्जेक्टिव्हिटी आहे. व्यक्तीनुसार व्यक्ती बदलली, व्यक्तीचं वर्तन बदललं की निर्णय बदलतात. पण नॅचरल सायन्समध्ये असा बदल होत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये काही बाबतीत विचार केला जातो. मित्रांनो, राज्यशास्त्र हे सब्जेक्टिव्ह आहे, वस्तुनिष्ठ आहे. आणि वस्तुनिष्ठ असल्यामुळे त्याचा आणि कारण कार्य एखादं आहे त्याचा कार्यकारण संबंध जो आहे ना तो आपल्याला निश्चित शोधता येत नाही. उदाहरणार्थ फ्रेंच राज्यक्रांती आहे, राज्याच्या दडपशाहीमुळे झाली असं आपण जे म्हणतो असा निष्कर्ष आपण कायमस्वरूपी जिथे जिथे क्रांती झाली ती दडपशाहीमुळे झाली असं आपण सांगू शकू का? अजिबात नाही. ज्याला राजकारणाचा अभ्यास आहे किंवा ज्याने राज्यशास्त्राचा अभ्यास केला, उदाहरणार्थ माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला, आता मी जर म्हटलं की मला राज्यकारभार चालवता येईल कारण मी राज्यशास्त्राची अभ्यासक आहे, तसं आपण सांगू शकतो. कारण प्रॅक्टिकल नॉलेज वेगळं आहे. इथे राजकारण हे नुसतं ज्ञानावर किंवा सिद्धांतावर आधारित चालत नाही. आपण पाहतो तिथे ती एक कला आहे. परिस्थितीनुसार तुम्हाला त्या कलेमध्ये बदल करावा लागतो, ते विचार बदलावे लागतात. आणि म्हणून राज्यशास्त्राला शास्त्र म्हणायचं की नाही असा अनेक विचारवंतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण काही व्यक्तींच्या मते राज्यशास्त्र हे शास्त्र आहे बरं का. आता शास्त्र आहे असं म्हणणाऱ्यांचं जर आपण अभ्यास केला तर मित्रांनो इथे त्यांचं म्हणणं आहे की ज्या काही राज्य असेल, शासन असेल, राजकीय घटना आहे किंवा प्रक्रिया आहे किंवा सत्ता आहे याचा अभ्यास करताना आपण काय करतो, प्रत्यक्ष स्थितीचं अवलोकन करू शकतो, अनुभूती घेऊ शकतो, एखाद्या त्या स्थळाला भेट देऊ शकतो किंवा तिथे जाऊन मुलाखती जर घेतल्या तर त्यामध्ये वस्तुनिष्ठता येण्याचा मोठा फायदा आपल्याला मिळू शकतो. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की राज्यशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. की काही लोकांचं म्हणणं आहे की राज्यशास्त्र शास्त्र नाही कारण प्रयोग नाही करतायत. पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की इथे प्रयोग करता येतात, त्याचं कारण काय आहे माहिती. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्या ठिकाणी गेलात, अवलोकन केलं, परिस्थितीचं निरीक्षण केलंय, त्याचं परीक्षण केलं असेल, पाहणी केली आणि त्यावरनं काही निष्कर्ष काढले तर याच्यावरनं तुम्हाला ते राज्यशास्त्रामध्ये प्रयोग करता येतात. आता इथे निश्चित निष्कर्ष नॅचरल सायन्स प्रमाणे आपण काढू नाही शकत, पण जे शास्त्र म्हणतात त्यांचं म्हणणं निष्कर्ष आपण जरी निश्चित काढू शकत नाही पण इथे मात्र सामान्य जनरल आपण कन्क्लुजन या ठिकाणी काढू शकतो. म्हणून याला शास्त्र म्हणायला हरकत नाही. आता यांचं असं म्हणणं आहे की राज्यशास्त्राच्या अभ्यासाने राजकारणामध्ये तज्ज्ञता येऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला राजकीय सिद्धांत माहितीये, तत्व माहितीये, कशा पद्धतीने राज्य करायचं नॉलेज जर असेल तर तो निश्चितपणे चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करू शकेल. आणि म्हणून राज्यशास्त्र हे विकसनशील शास्त्र आहे ना, डेव्हलपिंग सायन्स आहे. तो आज नाही आहे पूर्णतः, पण त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता येऊ शकते. आणि म्हणून आधुनिक राज्यशास्त्राने वस्तुनिष्ठतेच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही जी वस्तुनिष्ठता आहे ना, ही वस्तुनिष्ठता संक्रमण काळामध्ये आलेली आहे. आता 1850 पासून ते 1950 पर्यंतचा जो हा कालखंड आहे ना, या कालखंडामध्ये संक्रमण अवस्था आहे. याच्यामध्ये फ्रेंच विचारवंत ऑगस्ट काम याचं नाव आपण ऐकलंय की हा समाजशास्त्रज्ञ आहे. आणि समाजशास्त्रज्ञ असून सुद्धा त्याने राज्यशास्त्राचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केलाय. आता सामाजिक व्यवहार आहे, राजकीय व्यवहार आहे, यांचा परस्पर संबंध त्याने विचारात घेतलेला आहे. त्याचं म्हणणं आहे की राज्याची निर्मिती आहे, तिचा विकास आहे किंवा राज्य हे शेवटी असताना याचा अभ्यास करणं अधिक सोपं झालं. कारण सामाजिक जी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीचा प्रभाव हा राजकीय व्यवस्थेवर पडत असतो आणि त्यातनं आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करू शकतो. राज्याची आवश्यकता कशासाठी आहे, तर संरक्षणासाठी. अशा पद्धतीने समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र हे एकमेकांशी संबंधित आहे याचा विचार कुणी केलाय, ऑगस्ट कॅम्पने. आता जर्मन विचारवंत कार्ल मार्क्सचं जर बघितलं तर कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आहे, त्याचा शास्त्रीय समाजवादी दृष्टिकोन आहे. आणि समाजामध्ये संघर्ष झाले, ते संघर्ष का होतात, कारण वर्ग आणि त्या वर्गातनं विरोध विकासाचा जो सिद्धांत आहे की परिस्थितीतनं म्हणजे आहे रे नाही रे वर्ग आहे, त्यातनं संघर्ष आहे आणि या संघर्षातून एक नवीन परिस्थिती निर्माण होत आहे. अशा पद्धतीने राज्यशास्त्राला शास्त्रीय बैठक प्राप्त करून देण्याचा प्रयत्न जर सुरुवात कुणाकडनं झाली असेल तर मित्रांनो कार्ल मार्क्सकडनं.
म्हणून शास्त्रीय समाजवादी विचार मांडणारा हा कार्ल मार्क्स. आता हर्बर्ट स्पेन्सरचा जर विचार केला तर मित्रांनो हा एक ब्रिटिश विचारवंत आहे, पण त्याने सेंद्रिय सिद्धांत मांडून त्या ठिकाणी आपण राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला पाहतो. ग्रॅहम वालासचा जर विचार केला तर त्याने लिहिलेलं ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये आपण मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला की एखाद्या परिस्थितीमध्ये मनुष्य कसा वागतो, ज्याचा विचार पारंपरिक राज्यशास्त्रात केला नव्हता. म्हणून नवीन राज्यशास्त्राची सुरुवात ह्या 100 वर्षाच्या कालखंडात झालेली आहे. त्यानंतर आर्थर बेंटलेचा जर विचार केला तर आजच्या नवीन राज्यशास्त्रामध्ये जो वास्तववादी दृष्टिकोन आहे त्याची सुरुवात आर्थर बेंटलेपासून झालेली आहे. टॉलकॉट पार्सन्स असतील, यांनी सामाजिक व्यवस्था पॉलिटिकल सिस्टीम हा ग्रंथ लिहिला आणि राजकीय व्यवस्था आणि तिच्या रचनात्मक कार्यवाद यांचं विश्लेषण केलं. म्हणून आतापर्यंत वर्णन होतं, आता विश्लेषणाला सुरुवात झाली. चार्लस मेरियम असेल, हेरॉल लॉसवेल असेल, या सामाजिक शास्त्रज्ञांनी कम्पॅरेटिव्ह स्टडीवर भर दिलेला आहे, तुलनात्मक अभ्यास आहे. आणि यामध्ये राजकीय वर्तन आहे, राजकीय सृष्टीजन आहे, सत्ता प्राप्ती आहे, यासारखे विषय त्यांनी विचारात घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे या दोन विचारांना, या दोन दृष्टिकोनांना, म्हणून पारंपरिक राज्यशास्त्र किंवा आधुनिक राज्यशास्त्र किंवा पारंपरिक दृष्टिकोन आधुनिक दृष्टिकोन यांना जोडणारा हा 100 वर्षाचा संक्रमण कालावधी. म्हणून आपण पारंपरिक राज्यशास्त्रामध्येच त्याला गृहित धरलंय आणि 1950 नंतर जे नवीन राज्यशास्त्र निर्माण झालं, नव्याने राज्यशास्त्राची सुरुवात झाली. आता या आधुनिक राज्यशास्त्राचा जर विचार केला तर मित्रांनो इथे कशाचा अभ्यास आहे, सत्तेचा आहे, कारण वास्तवत आहे. आता इथे एखादी घटना घडते किंवा राजकारणामध्ये व्यक्ती येतात सत्तेसाठी येतात, सत्तेभोवती चालणारं हे राजकारण आहे अशा पद्धतीच्या व्याख्या आपण बघितल्या. आणि याच दृष्टिकोनातून आपण पाहतो की डेव्हिड इस्टन असेल, अल्मंड आहे, रॉबर्ट ढाल आहे, डेव्हिड एप्टर आहे, पॉवेल आहे, लुसियन पाय आहे किंवा कॉर्डाईश आहे, यासारख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी आधुनिक पद्धतीने राज्यशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. आता हे विचार करत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार केला, म्हणून पारंपरिकमध्ये वैज्ञानिकता होती का आदर्शवाद होता किंवा तात्विक गोष्टींना प्राधान्य होतं, इथे वैज्ञानिकतेचा विचार आहे. इथे तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करून त्यातलं नेमकं सत्य काय आहे ते बाहेर शोधण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक आर्थिक विचाराचाही या ठिकाणी अभ्यास केला जातो, कारण पारंपरिक राज्यशास्त्र केवळ राजकीय घडामोडीपुरतं मर्यादित होतं. आधुनिकमध्ये आपण पाहतो की राजकीय घडामोडीवर परिणाम करणारे सामाजिक घटक असतील, आर्थिक घटक आहे, शैक्षणिक आहे किंवा अन्य घटक आहे, याचाही विचार केलेला आहे. हे सगळं करत असताना पूर्वी मात्र आपण पाहतो गुणात्मकतेचा विचार होता, आता संख्यात्मकतेला महत्व दिलं गेलं, म्हणून गुण आणि संख्या या दोन्हींचा विचार आता आधुनिक राज्यशास्त्रामध्ये केला जातो. आणि अशा पद्धतीने आधुनिक राज्यशास्त्रामध्ये केवळ वर्णन नाही तर आता विश्लेषण आलं आहे. पूर्वी औपचारिकता होती, आता अनौपचारिकतेचा या ठिकाणी आपण अभ्यास केला जातो. पूर्वी केवळ संस्थात्मकतेचा विषय होता, आता मात्र केवळ संस्थात्मकतेचा विषय न घेता त्या ठिकाणची त्याची वस्तुनिष्ठता जाणून घेण्याचाही प्रयत्न केला जातो. मग साहजिक आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे सगळं नवीन राज्यशास्त्र निर्माण कसं झालं, तर दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम, कारण आपण पाहतो दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये संपूर्ण जगावर ज्याचं राज्य होतं तो देश आहे इंग्लंड. आणि या इंग्लंडचं साम्राज्य, इंग्लंडचं साम्राज्य नष्ट झालं, त्यांना सत्ता सोडायची होती, नव्याने काही राष्ट्र स्वतंत्र झालेली होती आणि या राष्ट्रामध्ये लोकशाही व्यवस्था आणायची का, मग आणायची असेल तर तिथली परिस्थिती कशी आहे, त्यांच्या समस्या काय आहेत, याचा विचार करून लोकशाही शासन पद्धतीच्या विश्लेषणाची आवश्यकता भासल्यामुळे विश्लेषणाला सुरुवात झाली होती. यानंतर नव्याने स्वतंत्र झालेले राष्ट्र होते त्यांचा अभ्यास करणं गरजेचं होतं. मग अभ्यास करत असताना त्यांची तुलना करणं, त्यांच्या नेमकी वस्तुनिष्ठता जाणून घेणं, प्रश्न काय होते त्याचा विचार करणं, या सगळ्या गोष्टीतनं आधुनिक राज्यशास्त्राला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जी परिस्थिती बदलली आणि या परिस्थितीनुसार आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मध्ये असलेली गडबाजीचं राजकारण असेल, शस्त्रास्त्राची स्पर्धा होती, सत्ता स्पर्धा होती, शीतयुद्ध होतं, अलिप्त राष्ट्रांनी आपलं स्वतःचं एक राजकारण सुरू केलेलं होतं, या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला तर त्यामधनं आपल्याला लक्षात येतं की आधुनिक राज्यशास्त्रामध्ये विश्लेषणाची पद्धत त्या ठिकाणी सुरुवात झाली. नंतर विश्लेषणात्मक पद्धतीने राजकीय व्यवस्थेचा अभ्यास केला जाऊ लागला आणि अशा प्रकारे मित्रांनो पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये केवळ राजकीय घडामोडींचा विचार, आधुनिकमध्ये राजकीय घडामोडीवर केवळ विचार न करता त्यावर प्रभावकारी ठरणाऱ्या घटनांचाही विचार केला. पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना केवळ राज्य शासन किंवा राजकीय संस्था यांचाच विचार होता, आधुनिक राज्यशास्त्रामध्ये या संस्थांवर प्रभावकारी ठरणारे घटक किंवा प्रभाव टाकणाऱ्या घटकांना, मग ते राजकीय पक्ष असतील किंवा लोकांची मानसिक वर्तन, लोकांचं मानसिकता असेल किंवा व्यक्तीचं वर्तन असेल, या विविध घटकांचा विचार केला गेला.
म्हणून सत्ता, त्यावर प्रभाव टाकणारे घटक या बाबींचा विचार आधुनिक राज्यशास्त्रात केला गेला. यानंतर आपण पाहतो पारंपरिक राज्यशास्त्राचा अभ्यास विषय हा मर्यादित होता, कारण राज्य आणि त्याच्या भोवतीच त्यांचं राजकारण चालायचं. आधुनिक राज्यशास्त्रामध्ये मात्र त्याची व्याप्ती ही मोठी झालेली आहे, त्यांनी स्वरूप बदललंय. स्वरूपामध्ये आपण केवळ राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना राजकीय घडामोडीचा विचार करून चालत नाही, कारण मानसशास्त्र असेल, इतिहास असेल किंवा अन्य जे सामाजिक शास्त्र आहेत त्या शास्त्रांचा कळत न कळत मानवाच्या वर्तनावर प्रभाव पडतो. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या राजकीय वर्तनावर अन्य घटकांचाही प्रभाव अभ्यासाला सुरुवात झाली. मग विश्लेषण करायला सुरुवात झाली, तुलना करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. म्हणून आदर्श, तत्व या बाबींच्या ऐवजी त्या ठिकाणी आपण पाहतो वस्तुनिष्ठता शोधण्याचा प्रयत्न. तुलनात्मक अभ्यास आहे, निरीक्षण आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, केवळ गुणात्मकतेचा विचार न करता संख्यात्मकतेचाही विचार आधुनिक राज्यशास्त्रामध्ये केला जाऊ लागला. अशा प्रकारे मित्रांनो, पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप आणि आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप याच्यामध्ये आपल्याला फरक असलेला जाणवतो. आणि ते का झालं 1950 नंतर त्याचाही विचार आपण केला. मित्रांनो, निश्चितच राज्यशास्त्राचं स्वरूप आपणास समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा वाटते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि थांबते. ओके, धन्यवाद.